जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एकदा साईजमधील जो काही सेकंड नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे तो सिंपल डिझॉल्युशनवरतीच दिलेला आहे. बघा, लीला मंदा अँड कुंदार पार्टनर्स इन द फर्म जानकी स्टोअर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 रिस्पेक्टिवली. लीला मंदा अँड कुंदा तिन्ही पार्टनर्स आहेत. जानकी स्टोअर्स ही त्यांची फर्म आहे. प्रॉफिट अँड लॉसेस रेशो दिलेला त्यांनी 3:1 रिस्पेक्टिवली. ऑन 31 मार्च 2018 दे डिसाइडेड टू डिझॉल्व द फर्म व्हेन देअर बॅलन्स शीट वॉज एज अंडर. 31 मार्च 2018 फर्म त्यांनी डिझॉल्व करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी दिलेलं आहे 31 मार्च 2018. विद्यार्थ्यांनी प्रथम फॉर्मॅट प्रिपेअर करून घ्यायचं आहे. जी काय बॅलन्स शीट आहे ही सर्व ट्रान्सफर करून घ्यायची आहे. लायबिलिटी साईडला ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. लायबिलिटी ज्या काही आहेत ह्या रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. क्रेडिटर्स रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला जातील. बिल्स पेबल रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला जातील. त्यानंतर तिन्ही पार्टनरचं जे काही कॅपिटल दिलेलं आहे या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करणार आहोत. त्याचा बॅलन्स क्रेडिट साईटला आपल्याला दर्शवून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर असेट बघा, या कॅश सोडून सर्व ज्या काही असेट आहेत ह्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईटला पोस्टिंग करून घ्यायच्या आहेत. आणि जो काय बँक बॅलन्स आहे हा बँक बॅलन्स आपण सेपरेटली बँक अकाउंट आपण ओपन केलेला आहे त्याच्या डेबिट साईटला ब्रॉडडाऊन दर्शवून घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी मी सर्व फॉर्मॅट प्रिपेअर करून घेतलेला आहे. इन द बुक्स ऑफ फर्म या ठिकाणी मी असेट देखील ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. लायबिलिटी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट देखील ओपन करून घेतलेला आहे. जो काय ब्रॉडडाऊन आहे बॅलन्स कॅपिटलचा तो देखील ट्रान्सफर केलेला आहे. कॅश और बँक अकाउंट देखील या ठिकाणी ट्रान्सफर केलेला आहे. त्याचा बॅलन्स देखील मी या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. त्यानंतर जो काही ॲडजस्टमेंटचा पार्ट आहे तो आपण पाहूया. कारण क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर्नल एंट्रीज प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. तरी देखील आपण लेजर देखील प्रिपेअर करणार आहोत आणि जर्नल एंट्रीज देखील प्रिपेअर करणार आहोत. लीला ॲग्री टू टेक ओवर द बिल्डिंग ॲट ₹1,23,600. जी काय बिल्डिंग ही असेट आहे ही टेक ओवर कोणत्या पार्टनरनी केलेली आहे तर लीलानी काय केलेलं आहे. ॲग्री टू टेक ओवर ही बिल्डिंग जी काय असेट आहे ही 1,23,600 टेक ओवर केलेली आहे. त्यामुळे पोस्टिंग आपलं त्या तिच्या अकाउंटला करून घ्यावं लागणार आहे. जर्नल एंट्री आपली काय होणार आहे बघा. प्रथम आपण जर्नल एंट्री करून घेऊया. असेट ट्रान्सफर केलेल्याची आपण जर्नल एंट्री करून घेतलेली आहे. बघा, फर्स्ट जर्नल एंट्री आपली रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सर्व ऑल असेट्स फक्त बँक आपण घेतलेली नाही. त्यानंतर लायबिलिटीची सेकंड एंट्री आपण केलेली आहे. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट नॅरेशन बघा बिईंग लायबिलिटी ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. थर्ड जी काय जर्नल एंट्री येणार आहे ती म्हणजे लीलानी काय केलेलं आहे बिल्डिंग टेक ओवर केलेली आहे. त्यामुळे जर्नल एंट्री आपली काय होणार आहे बघा. लीला कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. अमाऊंट किती सांगितलेलं आहे बघा असेट टेक ओवर केलेल्याची 1,23,600 एवढी असेट सांगितलेली आहे. तेवढीच क्रेडिटला आपली असेट येणार आहे. नॅरेशन काय येणार आहे बघा या ठिकाणी. बीईंग लीला ॲग्री टू टेक ओवर द बिल्डिंग. कोणती असेट टेक ओवर केलेले आहे तर बिल्डिंग ही असेट काय केलेलं आहे टेक ओवर केलेलं आहे. सेकंड पोस्टिंग जो काय आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे त्याच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. टू रिअलायझेशन अकाउंट टेक ओवर असेट टेक ओवर केलेली आहे. तुम्ही ब्रॅकेटमध्ये लिहू शकताय कोणत्या पार्टनर्सनी टेक ओवर केलेलं आहे. त्याच्या कॉलममध्ये आपल्याला काय करावी लागणार आहे अमाऊंट लिहून घ्यावी लागणार आहे. 1,23,600 एवढी अमाऊंट टेक ओवरची आलेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट काय सांगितलेले आहे बघा त्यांनी. मंदा टूक ओवर गुडविल स्टॉक अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. म्हणजे ओल्ड जी काय बॅलन्स शीटमध्ये मोटर गुडविल दिलेलं आहे स्टॉक
दिलेला आहे आणि डेटस देखील दिलेले आहे, म्हणजे ज्या बुक व्हॅल्यू ऑलरेडी दिलेला आहे त्याच बुक व्हॅल्यूला काय केलेलं आहे, मंदानी असेट ह्या तिन्ही असेट काय केलेल्या आहेत, टेक ओव्हर केलेल्या आहेत. त्याची जर्नल एंट्री आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. जर्नल एंट्री आपली काय होणार आहे बघा. प्रथम मंदा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपलं पोस्टिंग होणार आहे. फोर्थ जर्नल एंट्री काय होणार आहे लक्षात घ्या. मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट. कोणकोणत्या असेट टेक ओव्हर केलेले आहेत बघा मंदानी. टू गुडविल अकाउंट, टू स्टॉक अकाउंट अँड टू डेटर्स अकाउंट. अमाऊंट बघा किती सांगितलेल्या आहेत. गुडविलची अमाऊंट किती आहे तर 45,600 एवढी सांगितलेली आहे बुक व्हॅल्यू आपण घेणार आहोत. त्यानंतर स्टॉकची अमाऊंट देखील 45,000 एवढी आहे अँड डेटर्स 30,600. टोटल जी काही अमाऊंट आहे ती डेबिट साईडला आपल्याला लिहून घ्यावी लागणार आहे 1,21,200. नॅरेशन या ठिकाणी काय येणार आहे बघा. बीईंग टेक ओव्हर केलेल्या आहेत तिन्ही असेट काय केलेल्या आहेत, टेक ओव्हर केलेल्या आहेत. बीईंग गुडविल स्टॉक अँड डेटर्स टेक ओव्हर बाय कोणी टेक ओव्हर केलेल्या आहेत तर टेक ओव्हर बाय मंदा या पार्टनरनी काय केलेल्या आहेत, या तिन्ही असेट टेक ओव्हर केलेल्या आहेत. बघा पोस्टिंग आपण कशा पद्धतीने लेजरमध्ये करून घेणार आहोत. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपल्याला काय करावं लागणार आहे, पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. बाय मंदा कॅपिटल अकाउंट कोणकोणत्या असेट टेक ओव्हर केलेल्या आहेत बघा या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यावे लागणार आहेत. गुडविल स्टॉक अँड डेटर्स. फर्स्ट पोस्टिंग आपलं रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपण करून घेतोय 30,600. सम लगेच आउटरला घ्यायचे 1,21,200. मंदाज कॅपिटल अकाउंटला सेकंड पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. एखादी असे टेक ओव्हर संबंधित पार्टनर्सनी केली असेल तर त्याच्या डेबिट साईटला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. बघा या ठिकाणी आपण एक एंट्री टेक ओव्हरची केलेली आहे बिल्डिंगची. मंदानी ज्या काही असे टेक ओव्हर केलेले आहेत त्याच्या अमाऊंट आपण याच ठिकाणी लिहून घ्या, म्हणजे डबल पोस्टिंग आपलं होणार नाही. मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. बघा तिन्ही असेटचे आपल्याला काय करायचे, टोटल फक्त या ठिकाणी लिहून घ्यायची आहे 1,21,200. असेट्स टेक ओव्हर कंबाईंड आपण एंट्री केलेली आहे, पोस्टिंग या ठिकाणी आपण कंबाईन केलेलं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा क्वेश्चनमध्ये. अँड ऍग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. असेट बरोबर मंदानीच्या काही दोन लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, या देखील काय केलेल्या आहेत त्याच्या त्यांनी पैशातून काय केलेल्या आहेत, तिने पे ऑफ केलेल्या आहेत. त्यामुळे त्या तिच्या अकाउंटला काय होणार आहे, पोस्टिंग होणार आहे. प्रथम आपण जर्नल एंट्री करून घेऊया. जर्नल एंट्री आपली काय होणार आहे लक्षात घ्या. मंदानी लायबिलिटीज काय केलेल्या आहेत तर पेड ऑफ केलेल्या आहेत. जर्नल एंट्री आपली काय होणार आहे बघा. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल अकाउंट. मंदाज कॅपिटल अकाउंट लायबिलिटीज किती होत्या लक्षात घ्या. या ठिकाणी लायबिलिटीज किती होत्या तर क्रेडिटर्स एक जी काही बॅलन्स शीट आहे या बॅलन्स शीटमध्ये दोन लायबिलिटीज दिलेल्या होत्या त्यांनी. बघा किती दिलेल्या आहेत क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल, या ठिकाणी दोन लायबिलिटीज दिलेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही लायबिलिटींची काय होणार आहे, टोटल आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. नॅरेशन आपलं बघा, टोटल आपण अमाऊंट लिहून घेऊया 50,400.
नॅरेशन काय येणार आहे बघा, बीइंग क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल टेक ओवर बाय कोणत्या पार्टनर्सनी दिलेलं आहे, तर मंदा या पार्टनरनी काय केलेलं आहे, पे ऑफ केलेले आहेत. दोन्ही अकाउंटला आपल्याला काय करावं लागणार आहे, पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार. एखादी असेट एखाद्या पार्टनरने टेक ओव्हर केली तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. जर लायबिलिटी एखाद्या पार्टनरने पे ऑफ केली असेल तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. टू, मंदाज कॅपिटल अकाउंट क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. क्रेडिटर्सची अमाऊंट किती सांगितलेले बघा, 28,800 अँड बिल्स पेबल 21,600. सम लगेच आउटरला घेऊया, 50,400. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला देखील पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे. आपल्याला एखादी असेट टेक ओव्हर केली तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपण करून घेतोय. पण या ठिकाणी लायबिलिटी काय केलेल्या आहेत, पे ऑफ केलेल्या आहेत, त्यामुळं कोणत्या पार्टनरनी पे ऑफ केलेल्या आहेत त्याच्या अकाउंटला आपल्याला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे बाय रिअलायझेशन अकाउंट लायबिलिटी पेड. कोणी पेड केलेलं आहे तर मंदानी केलेलं आहे. टोटल अमाऊंट आपण या ठिकाणी दर्शवून घ्यायची आहे. त्यानंतर क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे आपण बघूया. दोन्ही पोस्टिंग जर्नल एंट्री देखील आपली करून झालेली आहे. मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज्ड रुपीज 151,080. मोटर कार आणि मशिनरी ह्या दोन ज्या काही असेट आहेत या दोन्ही असेट काय केलेल्या आहेत, रिअलाइज केलेल्या आहेत. 151,080 अँड 31,680. मोटर कारची अमाऊंट किती दिली आहे तर 151,080 अँड मशिनरी किती सांगितलेलं आहे तर 31,680. या दोन अमाऊंटला काय झालेलं आहे, मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज झालेल्या आहेत. एखादी असेट रिअलाइज झाली तर पैसे आपल्याकडं रिसीव होत असतात, पैसे येत असतात. त्यामुळे पोस्टिंग आपलं कोणत्या ठिकाणी होणार आहे बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे बाय कॅश, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. प्रथम आपण जर्नल एंट्री करून घेऊया या ठिकाणी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर्नल एंट्री आपली काय होणार आहे, तर असेट रिअलाइज केलेल्या आहेत. बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. दोन्ही असेटची काय करायची, आपल्याला टोटल करून घ्यायची आहे. किती येते बघा, 182,760 तेवढीच अमाऊंट आपली क्रेडिट साईटला देखील येणार आहे. नॅरेशनमध्ये आपण काय लिहिणार आहे बघा, बीइंग मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज फॉर कॅश किंवा सोल्ड किंवा सेल ऑफ फॉर कॅश असं देखील आपण लिहू शकतो. कारण सेल म्हणजेच रिअलाइज केलेले आहेत आपण असेट, पैसे आलेले आहेत. पोस्टिंग आपण लेजरमध्ये कशा पद्धतीने करणार आहोत बघा, रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपलं पोस्टिंग प्रथम करून घ्यावं लागणार आहे. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. या ठिकाणी आपल्या लायबिलिटीच्या अमाऊंट लिहायच्या राहिलेल्या आहेत बघा, 28,800 अँड बिल्स पेबल 21,600. सम काय करायचे, लगेच आउटरला घ्या, 50,400. त्यानंतर कॅश रिअलाइज केलेले आहेत, हे असेट रिअलाइज केलेले आहेत. कोणते असेट केलेले आहेत बघा, मोटर कार आणि मशिनरी 151,080 अँड 31,680. सम लगेच आउटरला घ्या, 182,760. या ठिकाणी आपण असेट ज्या काही ट्रान्सफर केलेल्या आहेत त्याची सम देखील आपली राहिलेली आहे बघा. सम लगेच आउटरला घ्या, 5,26,200.
सेकंड पोस्टिंग अपन कैश अकाउंट काय केलेलं आहे ओपन केलेलं आहे कैश अकाउंटच्या डेबिट साइडला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे टू रियलायझेशन अकाउंट टोटल घ्यायचे आपल्याला 182,760 दोन्ही पोस्टिंग जर्नल एंट्री देखील आपली करून झालेली आहे त्यानंतर काय सांगितलंय बघा क्वेश्चनमध्ये इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन बाय कुंदा ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ 55,440 इन्व्हेस्टमेंट जी काही असेट राहिलेली आहे ही असेट टेक ओव्हर केलेले कोणत्या पार्टनरनी तर कुंदा ह्या पार्टनरनी काय केलेले टेक ओव्हर केलेले किती अमाऊंटला केलेले तर 55,440 या अमाऊंटला काय केलेले टेक ओव्हर केलेली आहे एखादी असेट टेक ओव्हर केली असेल तर आपली जर्नल एंट्री काय होणार आहे लक्षात घ्या नेक्स्ट जर्नल एंट्री बघा कुंदाज कॅपिटल अकाउंट कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट टू रियलायझेशन अकाउंट क्रेडिट इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती सांगितलेली आहे बघा टेक ओव्हरची 55,440 नॅरेशन बघा लगेच लिहून घेऊया आपण बीइंग इन्व्हेस्टमेंट कोणती असेट टेक ओव्हर केलेली आहे तर इन्व्हेस्टमेंट ही असेट काय केलेली आहे टेक ओव्हर केलेली आहे कोणी केलेली आहे तर बाय कुंदा दोन्ही अकाउंट आपण ओपन केलेले दोन्ही अकाउंटला काय करायचं पोस्टिंग करून घ्यायचं आहे बघा एखादी असेट टेक ओव्हर केली असेल तर आपलं पोस्टिंग कोणत्या साईटला होणार आहे तर रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग आपण करून घेऊया बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट कोणती असेट टेक ओव्हर केलेली आहे तर इन्व्हेस्टमेंट ही असेट काय केलेली आहे टेक ओव्हर केलेली आहे आउटरला लगेच अमाऊंट घ्या 55,440 त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग आपलं करून घ्यावं लागणार या ठिकाणी आपण कंबाईन करणार आहोत कोणत्या पार्टनरनी असेट टेक ओव्हर केलेले बघा कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट टेकन ओव्हर ज्या काही असेट प्रत्येक पार्टनर्सनी टेक ओव्हर केलेल्या आहेत त्यांच्या कॉलममध्ये आपण काय करणार आहोत अमाऊंट फक्त लिहून घेणार आहोत कुंदाणी इन्व्हेस्टमेंट ही असेट काय केलेले आहे टेक ओव्हर केलेले किती रुपीजला केलेली आहे तर 55,440 या अमाऊंटला टेक ओव्हर केलेली आहे जर्नल एंट्री देखील आपली या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू 6,800 आणि जो काही डिझोल्युशन एक्सपेन्सेस किंवा रिअलायझेशन एक्सपेन्सेस दिलेला आहे तो किती पे केलेला आहे तर 6,800 एवढा पे केलेला आहे तो देखील आपण लिहून घेऊया जर्नल एंट्री आपली काय होणार आहे बघा त्याची रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेला आहे रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट क्रेडिट कॅश ऑर बँक अकाउंट क्रेडिट किती रुपीज पे केलेले आहेत बघा 6,800 नॅरेशन आपलं काय येणार आहे बघा बीइंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेल्याची पोस्टिंग आपण लेजरमध्ये कशा पद्धतीने करणार आहोत बघा रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट डेबिट साईडला पोस्टिंग होणार आहे पैसे गेलेले आहेत कशासाठी गेलेले आहेत तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस आपण काय केलेलं आहे पेड ऑफ केलेला आहे टू कॅश ऑर बँक अकाउंट कशासाठी पैसे गेलेले आहेत तर रिअलायझेशन एक्सपेन्सेस काय केलेला आहे पेड केलेला आहे 6,800 या ठिकाणी पूर्ण क्वेश्चन आपला कम्प्लीट झालेला आहे बघा लायबिलिटीज ज्या काही बॅलन्सशीटमध्ये दिलेल्या आहेत
त्या पेड ऑफ करण्याची एंट्री आपल्याला करण्याची गरज नाही आहे, कारण जो काही पार्टनर्स आहे मंदा या पार्टनरनी काय केलेलं आहे, या पे ऑफ केलेल्या आहे, त्यामुळे त्याच्या अकाउंटला आपण ह्या लायबिलिटी पेडचं पोस्टिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर सेकंड पोस्टिंग आपलं रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड केलेल्याचं कोणत्या साईटला जाईल, तर कॅश ऑर बँक अकाउंट आपण ओपन केलेला आहे बाय रिअलायझेशन अकाउंट 6800 या पद्धतीनं आपलं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर रिअलायझेशन अकाउंट आपल्याला काय करावं लागणार आहे, क्लोज करून घ्यावा लागणार आहे. कोणती साईड जास्त येते बघा, टोटल आपण करून बघूया. बघा डेबिट साईड या ठिकाणी जास्त येते 5,83,400, तेवढीच अमाऊंट आपण काय करायची आहे क्रेडिटला देखील लिहून घ्यायची आहे 5,83,400. याचाच अर्थ फर्मला काय झालेला आहे, लॉस झालेला आहे बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रिअलायझेशन लॉस. हा आलेला लॉस आपल्याला काय करायचा आहे, तिन्ही पार्टनरमध्ये रेशोप्रमाणे जो काही दिलेला आहे रेशो, त्या रेशोप्रमाणे डिस्ट्रीब्यूट करून घ्यावा लागणार आहे. डिफरन्स किती येतोय बघा, क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे ती किती येते बघा, या ठिकाणी एवढा काय येईल लॉस येणार आहे, तो आपण काय करायचा आहे डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे. रेशो त्यांनी क्वेश्चनमध्ये किती सांगितलेलं आहे बघा, लीलाचा 3:3/6, 2:6 अँड 1:6. 50,000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहे रेशो प्रमाणे 25,000, 16,667 अँड 8,333 एवढा काय येणार आहे लॉस येणार आहे. हा जो काही रिअलायझेशन लॉस आलेला आहे तो पार्टनर्स कॅपिटलला आपण काय करणार आहोत, ट्रान्सफर करून घेणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग लॉस आपल्याला करून घ्यावं लागणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट. लॉस आलेला आहे, किती आलेला आहे बघा, लीलाचा 25,000 एवढा आलेला आहे, मंदाचा 16,667 त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करायचं आपल्याला क्लोज करून घ्यावं लागणार आहे. क्रेडिट साईडची टोटल बघा या ठिकाणी किती येते, तर कुंदाची क्रेडिट साईडची टोटल जास्त येते 1,08,000, तेवढीच आपल्याला काय करायचे डेबिटला लिहून घ्यावी लागणार आहे. डिफरन्स जो काही येणार आहे त्याला आपण नाव काय देणार आहोत, टू बँक अकाउंट किंवा टू कॅश अकाउंट. किती डिफरन्स येतो आहे बघा, 44,227. त्यानंतर मंदाचा कॅपिटल अकाउंट जो काय आहे तो क्लोज करून घेऊया. याची देखील क्रेडिट साईडची टोटल काय येते आहे, जास्त येते आहे 1,94,400 बघा याचा डिफरन्स किती आलेला आहे, तर 56,533. लीलाचा देखील अकाउंट आपण क्लोज करून घेणार आहोत. क्रेडिट साईडची टोटल देखील याची जास्त येते 2,27,160, तेवढीच डेबिटला देखील आपण लिहून घेणार आहोत. आणि जो काही डिफरन्स येणार आहे त्याला आपण नाव काय दिलेलं आहे, टू बँक किंवा टू कॅश अकाउंट 2,78,560 एवढा काय येईल डिफरन्स येईल. हा जो काही डिफरन्स आलेला आहे तो कॅश ऑर बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय करावा लागणार आहे, ट्रान्सफर करून घ्यावा लागणार आहे बाय लीलास कॅपिटल अकाउंट. किती आलेले आहे बघा, 78,560. त्यानंतर बाय मंदाज कॅपिटल अकाउंट
एंड बाय कुंदाज कैपिटल अकाउंट। मंदाचा किती आलेला आहे बघा, लॉस 56,533 एंड कुंताचा 44,227। या ठिकाणी कॅश और बँक अकाउंट आपला दोन्ही साइड इक्वल आला तर क्वेश्चन काय असणार आहे, आंसर आपला राइट असणार आहे। डेबिट साइडची टोटल किती आलेली आहे बघा, 1,86,120 तेवढीच क्रेडिटची देखील येते 1,86,120। या ठिकाणी कॅश और बँक अकाउंट देखील क्लोज झालेला आहे। शेवटच्या दोन्ही ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत त्या आपल्या करायच्या राहिलेल्या आहेत, त्या आपण जर्नल एंट्रीज करून घेऊया। जो काही आपण लॉस काढलेला आहे ही लॉसची एक जर्नल एंट्री आपली राहिलेली आहे, ती करून घेणार आहोत बघा लॉस। आणि जो काही कॅश और बँक अकाउंटचा जो काही आपण ट्रान्सफर केलेला आहे बॅलन्सिंग फिगर, याची देखील शेवटची एक जर्नल एंट्री आपली राहिलेली आहे। बघा जर्नल एंट्री काय होणार आहे लॉसची, लॉस आपण ट्रान्सफर केलेला आहे तिन्ही पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला। लीलाज कॅपिटल अकाउंट, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट एंड कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट। बघा लॉस किती आलेला होता लीलाचा, 25,000, 16,667 and 8,333। सम बघा किती, 50,000 टोटल लॉस आलेला होता। नॅरेशन बघा कशा पद्धतीने आपण लिहिणार आहोत, बीइंग रिअलायझेशन लॉस डिस्ट्रीब्युटेड टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट। जो काही लॉस आलेला आहे रिअलायझेशनचा तो ऑल पार्टनर्समध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतलेला आहे। त्यानंतर जी काही लास्ट जर्नल एंट्री राहिलेली आहे आपली, जो काही पार्टनर्स कॅपिटल आपण अकाउंट क्लोज केलेला आहे, जो काही डिफरन्स राहिलेला आहे तो आपण कॅश और बँक अकाउंटला काय केलेला आहे, ट्रान्सफर केलेला आहे। बघा त्याची जर्नल एंट्री कशा पद्धतीने होणार आहे, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट, त्यानंतर मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट क्रेडिट। लीलाचा बॅलन्स किती आलेला होता बघा, 78,560। त्यानंतर मंदाचा किती डिफरन्स आलेला होता, 56,533 आणि 44,227 आलेला होता कुंदाचा। टोटल अमाउंट किती आलेली आहे बघा आउटरला, 1,79,320। नॅरेशन आपलं काय येणार आहे बघा, बीइंग कॅश पेड टू पार्टनर्स, टू पार्टनर्स इन फायनल सेटलमेंट। या ठिकाणी जर्नल एंट्रीची आपली टोटल देखील आपण करून घेणार आहोत, किती आलेले बघा, 13,46,120 एवढी आपली टोटल येणार आहे जर्नल एंट्रीजची। दोन्ही साईडची टोटल काय येणार आहे, इक्वल येणार आहे बघा। या ठिकाणी आपल्या जर्नल एंट्रीज देखील कम्प्लीट झालेल्या आहेत बघा। या ठिकाणी आपण लेजर देखील काय केलेलं आहे, प्रिपेअर करून घेतलेलं आहे। आय होप की पूर्ण क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेला असावा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। थँक्यू।
जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा.